नमस्कार, प्रणाम। मैं हूं नेहा बंसल, द स्टार न्यूज में आपका स्वागत करती हूं। आइए देखते हैं आज की खास खबर। बाळासाहेबांच्या ज्या आठवणी होत्या, ज्या मार्मिकच्या माध्यमातून त्यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून जे मराठी आपल्या लोकांना कसा न्याय मिळेल, त्या माध्यमातून कसा आवाज उचलता येईल, त्यामुळे व्यंगचित्राच्या माध्यमातून प्रदर्शन आम्ही भरवलेलं आहे। आणि त्या प्रदर्शनाला खरोखर जे आमचे शिवसैनिक आहेत, जे ज्येष्ठ जीव येऊन ते पाहतायत, आणि आम्हाला एक ऊर्जा मिळाली की आमचे जे ज्येष्ठ शिवसैनिक आणि युवा पिढी एकत्र असेल, तर उद्धव साहेबांच्या आणि आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आमचं महाराष्ट्र आणि आता विधानसभेवर आम्ही जो भगवा फडकू शकतो, आणि त्याच माध्यमातून जे आम्ही जे जे कलेक्शन केलेलं आहे या चित्रीपण, ते आमचे विनीत सबनीस यांनी चांगल्या अशी कला एकती करून, आणि सगळे उपविभाग प्रमुख, आमचे नगरसेवक यांनी, सगळ्यांनी सहकार्य, शाखा प्रमुख यांनी करून या आजचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे। सध्याची पिढी ही व्यंगचित्रापासून दूर जाते, वर्तमानपत्रामध्ये सुद्धा तितके व्यंगचित्र नाही दिसत, तुम्हाला वाटतं या प्रदर्शनाचा फायदा होईल आणि लोक पुन्हा व्यंगचित्र बघतील? हो, नक्कीच। आता आम्ही कालपासून बघतो आहोत की यंग पिढी जास्त या चित्रीकडे, आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून बघतायत, आणि त्याला खरोखर असं मार्मिक बघत नाही, पण असं बघायला प्रदर्शन बघितलं की लवकर धावून येतात ते, आणि चांगली अशी यंग पिढी, तुम्ही पण पाहाल असं सकाळपासून पाहिलं असेल की यंग पिढी युवा चांगले प्रतिसाद देत आहेत। ठीक आहे। आज मागाठाणी विधानसभा क्षेत्र के हमारे जो विभाग प्रमुख है उदयजी पाटीकर और हम सभी पदाधिकारियों की ओर से एक बालासाहेब ठाकरे जी का 95वां जो जन्म दिनांक दिन है उसके अवसर पे ये व्यंगचित्र का कार्टून का प्रदर्शन यहाँ पे आयोजित किया हुआ। आपको सभी को पता है कि माननीय बालासाहेब ठाकरे खुद कार्टूनिस्ट थे और बहुत बड़े कार्टूनिस्ट थे। एक अग्रलेख में जो ताकत नहीं होती है उसके एक व्यंगचित्र में होती है, और अभी की युवा पीढ़ी को ये सब देखना चाहिए, उनको समझना चाहिए। ये उद्देश्य रखते हुए इस दहिसर के क्षेत्र में ये व्यंगचित्र का प्रदर्शन हम लोग ने रखा हुआ है, और बहुत सारे लोग ये देखने के लिए आ रहे हैं और उसका हमें समाधान है। और इस माध्यम से ही हमने वंदनीय बालासाहेब ठाकरे जी को हमारा विनम्र अभिवादन देने का प्रयास किया हुआ है। ठीक, समस्या हमारे सामने खड़ी हुई, बहुत सारे व्यंगचित्र माननीय बाला साहब ने निकाले हैं, लेकिन उनमें से सिलेक्टेड जो अच्छे अच्छे है उनका सिलेक्शन करके यहाँ पे लगाया गया है, और ये काम हमारे विनीत सबनीस है जो आर्टिस्ट है, उन्होंने ये सब